नमस्कार, मी तन्वी। तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नागपंचमीनिमित्त उकडीच्या कानोले किंवा उकडीच्या नेवऱ्या कशा बनवायचे हे आज आपण पाहणार आहे। चला तर मग बघू आपण ह्या नेवऱ्या किंवा हे कानोले कसे बनवायचे पाहूया। उकडीचे कानोले बनवण्यासाठी मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने इथे एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच कपाने पाऊण कप गूळ घेतलेला आहे, ते घिसून गूळ घेतलेला आहे। आणि इथे मी वेलदोडा एक टीस्पून वेलदोडा आणि हाफ टीस्पून जायफळ पाव घेतलेली आहे आणि इथे अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी आणि 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तर आता आपण पहिला सारण बनवणार आहे, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत। तर पहिला आपण सारण बनवून घेऊ, त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये थोडंसं आपण तूप घालून घेऊया। आणि आपण गॅस इथे एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे। तूप घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे। ओल्या खोबऱ्यासोबत आपण इथे पाऊण कप जो गूळ घेतला होता तो गूळ घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मंद आचेवर शिजेपर्यंत, म्हणजे गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला इथे। पूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर हळूहळू 1-2 मिनिटांनी आपण तूप टाकून हे पूर्ण असं गूळ मेल्ट होईपर्यंत खोबरं आणि गूळ दोन्ही शिजवून घ्यायचं आहे। माझा आणखीन एक व्हिडिओ आहे, मी त्याच्यामध्ये मुरड कशी घालायची दाखवलेली आहे उकडीच्या कानोल्याला, ते पण तुम्ही पाहू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। तर या टाईपमध्ये झालेलं आहे, 5-7 मिनिटांमध्ये या टाईपमध्ये हे सारण बनतं। तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता, खसखस घालू शकता, ड्रायफ्रूट घालू शकता, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। तर या टाईपमध्ये झालेलं आहे। आता आपण हे थंड व्हायला ठेवून देऊ बाजूला। तुम्ही वरून असे तीळ घातले तरी चालते, आवडत असतील तर। आता आपण हे ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण उकड बनवून घ्यायची आहे कानुल्याची, त्यासाठी मी इथे एक कप तांदळाचं पीठ आणि 1 कप दूध आणि पाणी मिक्स घेतलेलं आहे। तर आता आपण इथे या कढईमध्ये 1 कप पाणी आणि दुधाचं मिश्रण, म्हणजे इथे 1/2 कप पाणी आणि 1/2 कप दूध असं मिश्रण घेतलेलं आहे मी। आणि ह्याला ह्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप टाकूया। आणि तुम्हाला हवं असेल तर 1 चिमूटभर मीठ तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये टाकायचं आहे, दुधामध्ये टाकायचं नाहीये, तांदळाच्या पिठामध्ये टाकायचं आहे। तर ह्याला आता आपण उखळी आणून घेऊयात। उखळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहे तांदळाचं। गॅस एकदम मंद आचेवर करायचं आहे आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि पीठ सगळं घालून पटकिनी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण दुधामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। या टाईपमध्ये पटपट हलवून आपण इथे हे कोरडं पीठ बनवून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटांसाठी आपण वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मंद आचेवरच ठेवायचं आहे, झाकण लावून आपण हे थोडंसं वाफ येण्यासाठी ठेवून देऊ। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला मिळून जातील। तर इथे हे पीठ मी 2 मिनिटांनी घेतलेलं आहे ताटामध्ये आणि गरम असतानाच हे थोडासा चटका बसतो, पण हे या टाईपमध्येच मळावं लागतं। एकदम छान सॉफ्ट गोळा करायचा आहे आपला याचा। तर थोडं पाणी एकदम घ्यायचं नाही, फक्त हात ओला बनवायचा आहे आणि हे पीठ छान असं सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे गौरी डेकोरेशन मिळेल, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, आईस्क्रीम, केक मिळतील, थीमवाले केक तुम्हाला मिळून जातील। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा,
म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळून जाईल। तर पाहू शकता या टाईपमध्ये आपण हे पीठ बनवणार आहे। एकदम छान असा सॉफ्ट गोळा बनायला लागला आहे, जेवढं तुम्ही मळाल तेवढं ते एकदम सॉफ्ट बनतं आणि आपले कानुलेही खूप छान होतात। जोपर्यंत ताटाला चिकटतं तोपर्यंत मळतच राहायचं आहे इथे, म्हणजे एक 10 मिनिटं इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही ताटापासून गोळा बाजूला झालेला आहे आणि या टाईपमध्ये आपला गोळा बनलेला आहे। मी आता एक ह्याच्यातला छोटा गोळा घेते आणि आपण आता याचे कानुले बनवणार आहे। काही भागात त्याचे कानुले म्हणतात, काही भागात त्यांना नेवऱ्या म्हणतात, काही भागात कडबूही म्हणतात। तर प्रत्येकाच्या भागाची वेगवेगळी पद्धत आहे बोलायची। तर आपण इथे छोटासा गोळा घेणार आहे आणि अंगठा आणि 4 बोटं या टाईपमध्ये आपण हळूहळू प्रेस करून ह्याची पारी बनवायची आहे। तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला ह्या उकडीच्या कानोल्याचाच नैवेद्य दाखवला जातो। तर या टाईपमध्ये आपण पारी बनवून घ्यायची आहे। तर आज आपण साच्यामध्ये घालून कानोले बनवणार आहे। तर माझा विदाउट साच्यातला पण कानोल्याचा एक व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहू शकता। आणि आज आपण थोडंसं हटके आणि वेगळ्या प्रकारचं असं साच्यामध्ये घालून कानोले बनवणार आहे। पाहू शकता एवढी मी ही पारी बनवली आहे आणि हा साचा घेतलेला आहे। हा भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल। तर मी ह्या साच्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या साच्यामध्ये असं या टाईपमध्ये घालणार आहे आणि अगदी हळूवार नाजूक हाताने इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये। आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ह्याच्यामध्ये तुम्ही सारण तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता। या टाईपमध्ये आपण सारण घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित करून जो वरचा भाग आहे तो दुसऱ्या भागाला असा व्यवस्थित प्रेस करून दुमडून घ्यायचा आहे, जसं आपण मैद्याच्या करंजा बनवतो त्या टाईपमध्ये या टाईपमध्ये बनवायचा आहे। आणि दुसरा भाग हे करून प्रेस करायचा आहे आणि एकदम छान आणि मस्त अशी डिझाईनवाली आपली नेवरी कानुले जे काय तुम्ही म्हणाल ते इथे रेडी झालं। एकदम छान आणि मस्त अशी ही नेवरी तयार झालेली आहे, पाहू शकता। आता आपण याला मुरड घालूया। तर हे काटा आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, सारण बाहेर नको यायला नको म्हणून। तर इथे आपण या टाईपमध्ये मुरड घातलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। तर ही मुरड कशी घालायची हे पण मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये, ते तुम्ही पाहू शकता। आता इथे मी अजून एक कानुला बनवून दाखवते तुम्हाला। तर 4 बोटांनी व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय, एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम जाड पण पाती ठेवायची नाहीये। तर या टाईपमध्ये करायचंय आणि तुम्हाला आवडेल तेवढा सारण याच्यामध्ये भरून घ्या। पाहू शकता एकदम मस्त आणि छान बनलेलं आहे। याला पण आपण मुरड घालून घेऊ। आपल्या ह्या नेवऱ्या रेडी झालेल्या आहेत। आता मी इथे उकडण्यासाठी भांडं घेतलेलं आहे स्टीमवालं। तर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही इथे हे मी आता हळदीची पानं घेतलेली आहेत। हळदीच्या पानाचा एक वेगळा असा स्मेल कानुल्यांना उतरतो म्हणून मी इथे हळदीची पानं घातलेली आहेत। आणि ते आपल्याला आता उकडायला ठेवायचे आहेत कानुले। अगदी चिकटून नाही ठेवायचं, थोडंसं अंतर ठेवून ठेवायचं आहे इथे। तुम्ही चिकटून ठेवलं तर ते थोडंसं तुटायची शक्यता असते। तर आता आपण या टाईपमध्ये 10 मिनिटासाठी मिडियम फ्लेमवर ह्या नेवऱ्या आपण उकडून घेणार आहे। तर मी ह्या उकडायला ठेवलेल्या आहेत, पाहूया 10 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता थोडंसं असं पाणी आल्यासारखं घाम आल्यासारखं दिसतो, तेव्हा आपण हे बाजूला काढायचं आहे। पाहू शकता उकडून झालेले आहेत।
तुम्हालाही माझी रेसिपी आवडली तर नक्की ह्यावर्षीच्या नागपंचमीला तुम्ही नक्की बनवून बघा. परत आपण भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.